नमस्कार, मी प्रणोती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणोती किचनमध्ये स्वागत करते। माझी रेसिपी बघायची असेल तर चला माझ्या किचनमध्ये। आज आपण बघणार आहोत शाही हैदराबादी चिकन बिर्याणी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे पुदिना, पालक, मिरचीची पेस्ट, बरोस्तो, तळलेला कांदा, तळलेले बटाटे, खलून ठेवलेलं केशर, केशराचं दूध, नंतर क्रीम, फ्रेश क्रीम, त्याचबरोबर साजूक तूप, दही, मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट, कांदा आणि काजूची पेस्ट, बिर्याणी मसाला, अर्धा किलो चिकन आणि शिजवलेला बासमती राईस। सगळ्यात प्रथम आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया। त्याच्यामध्ये पहिल्यांदा टाकणार आहोत आपण हा बरोस्तो कांदा। हा सगळा कांदा घालणार आहोत। साधारण 3 कांदे आपण हे तळून घेतले होते। त्याचबरोबर ह्याला क्रीम घालणार आहोत। हे सगळं 2 चमचे क्रीम घेतलं होतं। बाहेरचं घ्या, घरातलं घ्या, पण क्रीम आपल्याला लागेल। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे दही। आता दही आपल्याला हे 1 वाटी तरी पाहिजे, कारण आपलं आपल्याला ग्रेव्ही सुटायला पाहिजे ना। म्हणून जर दही आंबट असेल तर फार घालू नका। माझं थोडंसं आंबट आहे म्हणून मी थोडंसं 2 चमचे दही ठेवते। त्याचबरोबर याच्यात आलं लसूण घालून घेऊया। ही पेस्ट आहे ती पण आत्ताच आपण लावून घेऊया। आपल्याला अजून पाहिजे असेल तर आपण नंतर ती लावून घेऊ, परत कांद्यामध्ये पण आपण टाकू शकतो। त्याचबरोबर हळद मीठ चवीपुरता, आणि बिर्याणी मसाला। तर माझ्या बिर्याणी मसाल्यामध्ये अख्खं तमालपत्र असतात आणि सगळं असतं, त्यामुळे अर्धं सगळं अख्खंच असतं। तर साधारण एक आपल्याला 2 चमचे पुरे होतात। आता आपण याच्यात सगळं घातलेलं आहे तर हाताने आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया। आपल्याला वाटलं तर आपण जास्ती ते पालकाचं ग्रेव्ही घालणार आहोत, पण याला लागणारच आहे पालकाची ग्रेव्ही, तर आपण ती कांद्यामध्ये पण घालून घेऊ शकतो। ठीक आहे, असं आपलं हे मॅरिनेशन झालंय चिकन। आता आपण ह्याला याची ग्रेव्ही बनवायला फोडणीला घालू। पहिल्या प्रथम आपण साजूक तूप टाकून घेणार आहोत। शाही बोलले ना, तर शाही म्हटल्यानंतर तुपातच करायला पाहिजे। आता याच्यात तुपात केल्या, तुम्हाला बटर मध्ये करायचं असेल तरी चालेल, पण तुपात चांगली टेस्ट येते। त्याचबरोबर आता आपण हे कांद्याची पेस्ट टाकूया। ती जरा आपल्याला व्यवस्थित परतवायला पाहिजे, छानपैकी परतवली, शिजली, जरा कांद्याचा कच्चेपणा गेला की आपण त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी ऍड करू। आपला हा कांदा आता झालेला आहे।
त्याच्यामध्ये मगाशी ती थोडीशी पेस्ट होती ती घालणार आहोत आपण. खूप सुंदर वास येतोय. त्याचबरोबर ही आपण आता चिकन घालणार आहोत मॅरिनेशन केलेली. चिकन लगेचच शिजणार आपली. सुंदर झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये आपलं हे केशराचं दूध आहे ना ते पण आत्ताच घालणार आहोत. आणि आपण चिकन शिजायला झाकण ठेवून एक 10 मिनटं ठेवणार आहोत. आपली ग्रेव्ही झालेली आहे, मस्त झाली आहे बघा. आता या ही ग्रेव्ही झालेली आहे तर आपण लेअरिंग करूया. सुंदर झालेली आहे. चिकन पण व्यवस्थित पाहिजे तसं कुक झालेलं आहे. तर लेअरिंग केली की 10 मिनटं आपण दम देऊ. बिर्याणीचं लेअर लावायचं आहे तर आपण राईस खाली टाकूया. या राईसवर मी नेहमीच थोडासा कांदा टाकते, थोडेसे बटाटे टाकते तळलेले. ओके, आता ह्याच्यावर आपण परत एकदा हा राईस घालून घेऊया. बऱ्यापैकीला राईस घातून घेतल्यानंतर त्याच्यावर आता आपण हे पीसेस घालूया. पीसेस व्यवस्थित सगळे घातल्यानंतर परत आपण राईसचा थर लावायचा आहे. समस्तपैकी आपण सगळीकडे पीसेस लावून घेऊया. मी इकडे सगळं ग्रेव्ही घालून घेते कारण आपल्या ऑलरेडी ग्रेव्हीमध्ये तूप आहे. त्यामुळे इकडेच सगळा घातल्यावर व्यवस्थित सगळीकडे लागेल. त्याचबरोबर हा राहिलेला भात आपण वरनं लावूया. व्यवस्थित लावूया. आता हा आपला एक लेअर झालाय पूर्ण. ह्याच्यावर आपण आता हा बरोस तो घालायचा आहे. हे बटाटे घालायचे आहे.
आणि आता हे काजू घालायचे आहेत. त्याचबरोबर आपण याला एक छान पैकी गरम केलेला कोळसा आहे, तर आपण याच्यावर तूप टाकून याला स्मोक द्यायचा आहे. आणि आपण आता अशीच्या अशी ही हे भांड 5 मिनिटं 10 मिनिटं गॅसवर ठेवायचं आहे. आपली बिर्याणी झालेली आहे, आता आपण सर्विंग बाउल मध्ये काढूया. हे बघा मस्त झाली आहे ना, दम पण छान झालेला आहे. बाजूला काढूया आपण, थोडं बाजूला घेऊन खालून. हा खूपच सुंदर. खूपच छान ना. ही आपली हैदराबादी मस्त बिर्याणी तयार आहे. बरोस तो घातलेली तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दबायला विसरू नका. धन्यवाद.